श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जालना जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या घटली निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरू जिल्ह्यातल्या सव्वा तीन लाख नागरिकांचं कोविड लसीकरण आणि खरीपाची तयारी पूर्ण जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाची हजेरी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण घटलं असून हे प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत झालं आहे प्राणवायू खाटांची टक्केवारी सतरा पूर्णांक चौसष्ट इतकी असल्यानं राज्य शासनानं घोषित केलेल्या अनलॉकच्या पाच स्तरांमध्ये जालना जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना दुकानं उपाहारगृह प्रवासी वाहतूक शासकीय कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आली आहेत लग्न सोहळ्यासाठी शंभर तर अंत्यविधीसाठी पन्नास व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे जिल्ह्यातले सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे खरीपाच्या तोंडावर बाजारात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे खरेदी विक्रीचे व्यवहार नियमित सुरू झाल्यानं व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लहान मुलांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचं जिल्हास्तरीय विशेष कृतीदल स्थापन करण्यात आलं आहे तसंच नवजात शिशूंकरता एकशे पंचेचाळीस तर अन्य बालकांसाठी चारशे वीस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे दहा सदस्यांचा समावेश असलेल्या या कृती दलाची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली प्रशासनाकडून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमही व्यापक प्रमाणात राबवली जात आहे कालपर्यंत जिल्ह्यातल्या तीन लाख पस्तीस हजार नऊशे चौदा नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे जिल्ह्यातल्या सोळा टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला तर चार टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहा जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आरोग्यमंत्री राजेश टोपे जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन आढावा घेत आहेत जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रत्येक नागरिकानं कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं तसंच तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी तयारी करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले आहेत त्याचबरोबर म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यानं राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे या आजारावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णांकडून पैसे घेण्याचे प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयात नियुक्त परीक्षकांनी दक्ष राहून काम करावं अशा सूचना टोपे यांनी दिल्या आहेत जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसच्या पंचेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जालना जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे यावर्षी जिल्ह्यात सहा लाख पाच हजार सहाशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित आहे यामध्ये दोन लाख अठ्याऐंशी हजार चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचं नियोजन असून त्यासाठी सुमारे अकरा लाख त्रेपन्न हजार कापूस बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे दरम्यान जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मृग नक्षत्रातल्या पावसानं हजेरी लावली अनेक भागात पावसाचं पाणी शेतातून वाहिल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशी आणि मका लागवडी सुरुवात केली आहे जिल्ह्यात कालपर्यंत एकूण सरासरीच्या सात टक्के पाऊस झाला जालना शहरातल्या रामतीर्थ स्मशानभूमीत जिल्ह्यातील पहिली विद्युतदाहिनी बसवण्यात आली आहे कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्यानं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंच्याण्णव लाख रुपये खर्चून ही विद्युतदाहिनी बसवण्यात आली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सिंदखेड राजा चौफुली इथं वनीकरण विभागाच्या वन उद्यानापासून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली जिल्ह्यात यावर्षी साठ लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य भीमराव डोंगरे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात जालना परतूर भोकरदन इथं पेट्रोल पंपासमोर निदर्शनं करण्यात आली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आलं जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयातही शिवस्वराज्य दिन शासकीय नियमाप्रमाणे स्वराज्य गुढी उभारून साजरा करण्यात आला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला